आणि पुढचा प्रवास सुरू झाला. सुरू झाला आणि आमची गाडी लागली सातारा रोडला. तर सातारा रोडला जी गाडी लागली, माझ्या समोर एक लहान मुलाची आकृती आली, लहान मुलाची गाडी चालवताना एक्सप्रेस हायवेला. आणि तो लहान मुलगा असा बसला होता, असा म्हणजे ही गाडी आहे माझी, जाते पुढे. आणि तो असं पुढे बसला इथे आणि तो माझ्याकडे बघतोय असा. नमस्कार मंडळी, मी अभिनेता समीर सुरेश काळबे. माझ्याबरोबर जी घटना घडली होती 4 वर्षापूर्वी मी तुम्हाला आज सांगणार आहे. माझा एक मित्र आहे संदीप भाकरे नावाचा, त्याने मला एके दिवशी कॉल केला की आपल्याला निघायचं आहे कोल्हापूरला, जायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, जाऊया आपण. तर मी त्याला विचारलं कॉलवर की काय महत्वाचं आहे का, तो म्हणा हा महत्वाचं आहे. तर मला रात्री अनैसे रात्री मला 8 च्या सुमारास पप्पांचा कॉल आला. पप्पा मला म्हणाले की तू ये, तू आलास तर बरं होईल, कारण तो आत्ताच कामावरून आलेला आहे, थकलाय तो, तर तू आलास तर म्हणजे ड्रायव्हिंग करायला सोबत होईल. मी म्हटलं ओके ठीक आहे पप्पा. त्याला पप्पांचा कॉल आला, तसंही मी त्याला कधी नाही म्हणालो नव्हतो. तर आम्ही निघालो मुंबई ते कोल्हापूर, आमचा जो प्रवास आहे तो सुरू झाला. आणि आम्ही फ्रीवेने निघालो आणि आम्हाला जसं आम्ही फ्रीवे क्रॉस केला तर आम्हाला ट्रॅफिक मिळालं. एक तासभर आम्ही पाऊण तास तिकडे होतो. मग नंतर ते ट्रॅफिक आम्ही क्रॉस केल्यानंतर आम्ही पुणे एक्सप्रेस हायवेला लागलो. तसं आम्ही कोण घरातून असं जेवण करून कोण आलं नव्हतं, म्हणून आम्ही खालापुरात थांबलो. प्रॉपर आम्ही असं जेवलो, आमची पेटपूजा झाली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. सुरू झाला आणि आमची गाडी लागली सातारा रोडला. आता घटना इथून सुरू होते महत्वाची, म्हणजे माझ्याबरोबर काय घडलं तुम्हाला मी सांगतो. तर सातारा रोडला जी गाडी लागली, माझ्या समोर एक लहान मुलाची आकृती आली, लहान मुलाची गाडी चालवताना एक्सप्रेस हायवेला. आणि तो लहान मुलगा असा बसला होता, असा म्हणजे ही गाडी आहे माझी, जाते पुढे. आणि तो असं पुढे बसला इथे आणि तो माझ्याकडे बघतोय असा. तर मी म्हटलं मला भास वगैरे झाला असेल. आणि जशी गाडी माझी पुढे जाते तशी ती आकृती पुढे जाते, जशी गाडी माझी पुढे चालली आहे तशी ती आकृती पुढे चालली आहे. तर मी म्हणाला आता ड्रायव्हर जे आहेत त्यांच्या आयुष्यात असे किस्से घडतात, अशा घटना घडतात. कोणतंही झाड आलं, झाडाची आकृती आली, म्हणजे झाडाची सावली रस्त्यावर जेव्हा येते तेव्हा एक विचित्र आकृती तयार होते, त्याने ड्रायव्हर घाबरून जातात. तर मी म्हणालो आपण काय घाबरायचं नाही, जसं आहे चाललंय, जसं चाललंय तसं पुढे जायचं आहे. मग मी माझ्या मित्राला विचारलं, म्हणजे जो सुनील संदीपचा भाऊ, तुला काही दिसतं काय रे समोर? तर तो मला म्हणाला की नाही, म्हणून मला काही दिसत नाहीये. मी म्हटलं अरे मलाच दिसतंय, ह्याला कसं दिसत नाहीये? तर ठीक आहे म्हटलं, आता आपण जसं चाललंय तसं जाऊया पुढे. जसं मी पुढे जातोय ती आकृती माझ्या समोरून हटेत ना. तर मी म्हटलं आपण थोडा एक ब्रेक घेऊया 5 मिनिटाचा आणि चहा वगैरे घेऊया आपण, असं आमच्या दोघांमध्ये ठरलं. आणि आम्ही चहा वगैरे घेतला आणि चहा घेताना तो मला विचारतो काय दिसतंय का रे तुला? म्हटलं हा रे मला दिसतं, तुला दिसत नाही. तर त्याला वाटलं मी त्याची मस्करी करतोय. तर मी विषय सोडला, म्हटलं चल आपण निघू पुढे. आणि तसं मला सातारा घाट लागला. सातारा घाटातही तेच घडतंय जे माझ्याबरोबर मागे झालं होतं, म्हणजे प्रवासात सुरू होताना. तर ती आकृती माझ्या समोरून हलेच ना, जशी गाडी माझी पुढे चालली आहे ती आकृती माझ्या पुढे चालली आहे. कधी ती आकृती माझ्या समोर येते गाडीच्या, ते असं चालूच होतं. त्यानंतर मग आम्ही सातारा घाट उतरलो. उतरल्यानंतर म्हटलं आता जरा इथे थांबूया 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. आम्ही थोडं तिथे नाश्ता वगैरे केला, नाश्ता चहा वगैरे प्यायलो आणि म्हटलं आता बघू काय होत आहे. स्वामींचं नाव घेतलं आणि परत आम्ही प्रवासासाठी पुढे निघालो. पुढे निघालो परत तेच, तीच आकृती पुन्हा माझ्या डोळ्यासमोर, माझ्या गाडीसमोर. मग नंतर मी पण थोडा घाबरलो, मला घाम फुटला थोडा. मग मी स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. मग थोड्या वेळाने ती आकृती मला दिसायची बंद झाली. लोक असं म्हणतात की या जगात नकारात्मक गोष्टी नाही आहेत, पण माझं असं मत आहे की आहेत, कारण मी अनुभवलेली आहे घटना. तशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, तशा निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. आणि मग आम्ही परत पुढच्या प्रवासाला लागलो आणि सकाळी आम्ही कोल्हापुरात पोहोचलो. मला माझ्या मित्राने विचारलं, संदीपने, तुझ्याबरोबर काय काल रात्री काय घटना घडली? तर मी त्याला म्हणालो की माझ्यावर अशी अशी घटना घडली, पण स्वामींचं जेव्हा मी नामस्मरण सुरू केलं तेव्हा ती जी आकृती मला दिसत होती ती मला दिसायची गायब झाली.